जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तलाटी भरती प्रश्नपत्रिका 22 जुलै 2019। तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हा सर्वांना प्रत्येक प्रश्नाबद्दल विस्तारित स्वरूपामध्ये माहिती मिळणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी। प्रश्न क्रमांक 1, हीट वेव वर्कशॉप सेंटर महाराष्ट्रात कुठे आहे? तर ते सेंटर आहे नागपूर येथे। प्रश्न क्रमांक 2, संयुक्त अरब अमिरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला पुरस्कार कोणता? तर सर्वोच्च नागरिक सन्मान। प्रश्न क्रमांक 3, कनेक्टिंग पीपल हे ब्रीदवाक्य किंवा स्लोगन कोणत्या कंपनीचे आहे? तर नोकिया या कंपनीचे हे स्लोगन आहे। जीकेचे प्रश्न सध्या म्हणजे 21 जुलैपासून हार्ड लेवल वाढायला सुरुवात झालेली आहे। कारण नॉर्मली काय असतं तर शेवटी शेवटी ज्यांचे पेपर असतात त्यांना जीकेमध्ये थोडा टफनेस वाढत जातो। कारण इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, गणित व बुद्धिमत्ता हे सोपं येतं आहे आणि जीके सुरुवातीपासूनच थोडं हार्ड लेवलचं आहे, पण आता त्यापेक्षाही जास्त वरच्या लेवलचं यायला लागलं आहे। तर त्या पद्धतीने तुमचा स्टडीसुद्धा पाहिजे। शेवटी नॉर्मलायझेशन हे होणार, पण तरी तुमचा स्टडी थोडा हाय लेवलचा पाहिजे। ज्यांची अजून एक्झाम बाकी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या सर्वच प्रश्नपत्रिकांच्या लिंक आहेत, त्यावर क्लिक करायचं आणि सर्व प्रश्नपत्रिका बघायच्या कशा प्रकारचे प्रश्न येत आहे। प्रश्न क्रमांक 4, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी कुणी आजचा पेपर दिला असेल Shift 1 आणि Shift 2, जे काही म्हणजे ज्यांचा पेपर झाल्यानंतर ही व्हिडिओ बघतील Shift 2 वाले, तर त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त प्रश्न कमेंटमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे व विस्तारित स्वरूपामध्ये माहिती पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 4, प्रो कबड्डी लीग चेन्नईमधील विजेता संघ कोणता? तर बँगलोर बुल्स। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू दिनांक कोणता? तर 3 एप्रिल 1680। प्रश्न क्रमांक 6, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर कोण आहेत? तर डॉक्टर अजित कुमार हे आहेत। प्रश्न क्रमांक 7 होता सूर्याचा जवळचा तारा। तर याबद्दल जास्तीत जास्त माहिती असेल किंवा प्रश्न व्यवस्थित माहिती असेल रचना, तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा। प्रश्न क्रमांक 13, इंग्लिश ग्रामरवर विचारण्यात आलेले प्रश्न आर्टिकल या टॉपिकवर प्रिपोझिशन, पंक्च्युएशन, इंग्लिश ग्रामरचे थोडी हार्डनेस लेवल कमी दर्जाची आहे, म्हणजे सोपा पेपर आहे, त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही ज्यांचा पेपर बाकी आहे। प्रश्न क्रमांक 15, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2019 कुठून लढविली? तर उत्तर आहे अमेठी येथून। प्रश्न क्रमांक 16, शाहरुख खानला लंडन युनिव्हर्सिटीने कोणती पदवी दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टरेट ही पदवी दिली। प्रश्न क्रमांक 9, पाणी मुरणे म्हणजे काय याबद्दल एक प्रश्न होता, याचे ऑप्शन्स माहिती असतील तर जरूर शेअर करा। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे धार्मिक नृत्य किंवा डान्स प्रकार कोणता? तर याबद्दल देखील ऑप्शन्स किंवा उत्तर माहिती असेल तर जरूर शेअर करा कमेंटमध्ये। प्रश्न क्रमांक 11, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर विचारले गेलेले प्रश्न कोणते? तर कॅलेंडर, सरासरी, संभाव्यता, चुकीची जोडी इत्यादी, जे रेग्युलर बेसिसवर विचारले जात आहे। प्रश्न क्रमांक 12, मराठी ग्रामर अत्यंत सोपं येत आहे मराठी व इंग्रजी, वाक्यप्रकार, समानार्थी शब्द, क्रियापद, ओळखा वगैरे हे सगळे टॉपिक येत आहे, विभक्ती। तर 2 जुलैपासून जवळपास हा एक प्रश्न विचारला जातो या टॉपिकवर, स्वच्छ सर्वेक्षणनुसार कोणतं राज्य फर्स्ट, सेकंड, थर्ड, या प्रकारचे बरेच प्रश्न विचारले जात आहे। या आधीच्या व्हिडिओंमध्ये सुद्धा मी याबद्दल एक्सप्लेनेशन केलं आहे, तर या टॉपिकला तुम्ही प्रिपेअर करा। तर आता जे प्रश्न सांगितले त्या सर्वच प्रश्नांबद्दल सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत व त्या रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल सुद्धा आपण अंदाज लावणार आहोत। तर मला वाटतं भाभा परमाणु अनुसंधान केंद्राबद्दल, ते सेंटर कुठे आहे अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा येऊ शकतो, ते मुंबई येथे आहे। त्यानंतर भारत का परमाणु कार्यक्रम कोणी स्टार्ट केला? तर डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी। स्क्रीनवर दिसते जे तुम्हाला त्यांची इमेज, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर राष्ट्र की सेवा में परमाणु, द लोगो ऑफ भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर।
स्थापना वर्ष सुद्धा विचारलं जाऊ शकतं असं मला वाटतं. फॉर्मेशन जानेवारी 3, 1954, फाउंडर होमी जे भाभा. तर ज्या प्रश्नावर आज विचारणा झाली, डायरेक्टर कोण आहेत, तर डॉक्टर अजित कुमार. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारण्यात आलेला प्रश्न, त्यांची जन्मतारीखसुद्धा लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर मृत्यू दिनांक कोणता आहे, तर 6 एप्रिल 1680. मराठा साम्राज्याचे संस्थापक. लंडन येथील संग्रहालयात असलेला छत्रपतींचा ओरिजिनल फोटो आपण स्क्रीनवर बघतो आहोत. नंतर 21 जुलै सेकंड शिफ्टमधील एक प्रश्न आलेला होता, थेनम हा जो डान्स प्रकार आहे तो कोणत्या राज्यातला आहे, तर त्याचं उत्तर केरळ आहे. ते उत्तर ते याचं एक्सप्लेनेशन सकाळी राहिलं होतं. त्यानंतर प्रो कबड्डी लीगचे विनर कोणता संघ आहे, तर त्याबद्दल एक प्रश्न होता, तर तो संघ आहे बघा बँगलोर बुल्स. त्यानंतर कनेक्टिंग पीपल हा स्लोगन कोणत्या ब्रँडचा आहे, म्हणजेच कोणत्या मोबाईलचा आहे, तर तो आहे नोकिया मोबाईलचा. बघा नोकिया कनेक्टिंग पीपल फोटो बाय मिकी. द नोकिया कॉर्पोरेशन दॅट हॅज बीन ॲक्टिव्ह इन टेलिकम्युनिकेशन बिझनेस सिन्स 1960s इंट्रोड्यूस इट्स कंपनी मोटो कनेक्टिंग पीपल इन 1992. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना UAE चा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार मिळाला. हीट वेव 2019 बद्दल ची जी वर्कशॉप आहे ती कुठे झाली याबद्दल प्रश्न होता, तर ती झाली नागपूरला. 2019 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांनी कुठून लढवली, तर अमेठी येथून. त्यानंतर किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान यांना कोणता अवॉर्ड देण्यात आला, तर डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली. कोणातर्फे, तर युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. तर आशा करतो या लेक्चरचा तुम्हा सर्वांना फायदा झाला असेल व जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायची ज्यांची एक्झाम झाली असेल, जेणेकरून याच्यावर अजून व्हिडिओ बनवता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय